आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या दिवा शहरात मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे खड्ड्यांच्या त्रासापासून मुक्तता व्हावी म्हणून नगरसेवक आणि माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांनी इतर शिवसेना नगरसेवक ठेकेदारांसोबत रस्त्यांची पाहणी केली आहे आणि रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. आक्सन रोड, साबे रोड, शिवफाटा दिवा रोड, भारतीयस ते खार्डी, छत्रपती शिवाजी महाराज चौक रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे असून रस्त्यांची चाळण झाली आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनसुद्धा कोणीच लक्ष देत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत. तर जुलै महिन्यात खड्डे बुजवले होते आणि आताही खड्डे बुजवणार असे शिवसेना नगरसेवक माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांनी सांगितले. शहरातील सर्वच रस्ते मंजूर होते, प्रत्यक्षात काम देखील सुरू झालेलं होतं, पण COVID-19 लॉकडाऊनमुळे ही सगळी कामं थांबलेली आणि त्यात सुरू झालेल्या मोठ्या प्रमाणाच्या पावसामुळे रस्त्यात बहुतांश ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे जुलै महिन्यात देखील बुजवण्यात आले होते आणि आता पुन्हा गणेशोत्सवापूर्वी ते पूर्णतः बुजवले येतील आणि बुजवण्याचं काम देखील प्रत्यक्षात सुरू आहे. शुभम सावके, स्वानंद मीडिया, कल्याण ग्रामीण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.